वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी पाचवे महापौर आहेत प्रवीण शेट्टी यांची आज अधिकृतरित्या निवड झाली आहे आणि त्यांनी महापौर दालनात आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. आपल्यासोबत प्रवीण शेट्टी जे आहेत, शेट्टी साहेब, काय आपल्या भावना आपण त्या दिवशी व्यक्त केल्या होत्या, आज अधिकृतरित्या आपण महापौर पदावर विराजमान झालात, काय सांगाल? मी परवा पण जेव्हा फॉर्म भरला तेव्हा तुमच्या चॅनलला मी सांगितलं होतं का, या वसईच्या विकासासाठी जे काय असेल ते तन मन धनाने आम्ही काम करणार आहोत. हा जीवन या वसईच्या विकासासाठी आम्ही भांडत आलेलो आहोत आणि यापुढे पण वसईच्या विकासासाठीच सगळं आमचं चालू राहणार आहे कार्य. त्याच्यानंतर आता पहिलं चार्ज घेतल्यानंतर आमदार जितेंद्र ठाकूरांनी जे मागच्या एका सभेमध्ये आदेश दिले होते का, गणपतीपूर्वी सर्व रस्ते दुरुस्त व्हायला पाहिजेत, तर त्याचं पाठपुरा पहिला करून गणपतीपूर्वी सर्व जे पावसाळ्यात रस्ते खराब झालेत ते सर्व रस्ते पहिले दुरुस्त करून घेण्याला आमचं प्राधान्य राहील. आपण हितेंद्र ठाकूर जे आपल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या, काय सांगाल? त्यांनी आपली निवड केली आहे तर आपल्या थोडक्यात भावना काय असेल त्यांच्याबद्दल? नाही, सर्वस्वी त्यांच्यामुळेच झालेलं, आमदार हितेंद्र ठाकूरमुळेच झालं आहे. मी ज्या समाजातून येतो आहे तो एक छोटासा समाज आहे या वसई विरारमध्ये, आणि आज या समाजाला त्यांनी जे प्रतिनिधित्व दिलं आहे ही हिंमत फक्त हितेंद्र ठाकूर करू शकतात. महाराष्ट्रातला कुठचाही राजकीय पक्ष ही हिंमत करणार नाही. आणि त्यांनी या समाजाला, या वसईच्या एक वसईचा सामान्य नागरिक, वसईचा सामान्य कार्यकर्ता, मला जो सन्मान दिला त्यांनी तो मी शब्दाने व्यक्त करू शकत नाही. मला माहीत नाही पुनर्जन्म आहे की नाही ते, पण जर पुनर्जन्म असेल तर ते सर्वस्वी हितेंद्र ठाकूरसाठी असेल. आपण एक आज आपल्या सर्व वक्त्यांनी सांगितलं की विरोधकांच्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर द्यायचं, तर महापौर म्हणून आपण कसं त्याच्याकडे बघता? आक्रमकपणा म्हणजे आम्ही संयम पण पाळू आणि आक्रमकपणा पण आमच्यात असेल. आमच्याकडनं कुठे चूक झाली असेल ती चूक दाखवली तर आम्ही संयमपणे घेऊन ते दुरुस्त करू. पण नुसतं राजकारणासाठी जर आमच्यावरती कोण आरोप करणार असेल तर तो आक्रमकपणा असेल आमचा, आणि तो आक्रमकपणा आमचा तुम्हाला लगेचच दिसून येणार. शेवटचा प्रश्न असा विचारतो की आता तुमचा रोडमॅप पुढच्या 9 महिन्यासाठी काय असणार आहे? एक विकास काम एक असेल आणि दुसरं पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी पण आपली जबाबदारी असेल, तर कसं आपण बघता? पक्षाचं विजयाचं म्हटलं तर आमचे जे नेते आहेत, जे आमचे कार्यकर्ते आहेत, जे नगरसेवक नगरसेविका आहेत, ते 365 दिवस 24 तास नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. वेगळं आम्ही इलेक्शनसाठी आम्ही काय वेगळं उतरत नाही, पण कुठचेही इलेक्शन आम्ही सहज घेत नाही. प्रत्येक इलेक्शन आम्ही चॅलेंजिंग घेतो. या अगोदरचे इलेक्शन्स खूप चॅलेंजिंग होते, ते आम्ही सहजपणे जिंकलेले आहोत. नागरिक आमच्या पाठीशी आहेत, मतदार आमच्या पाठीशी आहेत, आणि या तुम्ही आता बघाल येत्या निवडणुकीमध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये आमचं आमदार असणार. हे होते प्रवीण शेट्टी, ज्यांनी तीनही विधानसभा मतदारसंघांवर विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे आणि आजपासून शहराच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र. श्री प्रवीण चिन्नय्या शेट्टी यांचे गावाचे दुसरे नामनिर्देशन पत्र सुद्धा दाखल झाले आहे. हे सुद्धा नामनिर्देशन पत्र मी वैध असल्याचे घोषित केले.